नमस्कार मित्रांनो, आरएस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024, आपण जी काही पोलीस भरतीसाठी या 2024 पोलीस भरतीसाठी जी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, त्या टेस्ट सिरीजमधली ही या ठिकाणी पहिली टेस्ट आहे किंवा पहिली प्रश्नपत्रिका आहे. आणि या पहिल्या प्रश्नपत्रिकेमधले आपण काय करणार आहे, जे काही 15 प्रश्न आहेत गणित बुद्धिमत्तेचे, हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा. चला तर मग बघूया आपण ही जी काही 15 गणित आहेत ते कशा पद्धतीचे आहेत आणि कशा पद्धतीनं शॉर्टमध्ये या ठिकाणी सोडवायचे आहे. तर बघा, यामध्ये पहिलं जे गणित आहे, बघा, दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्येची बेरीज किती, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग बघा, तुम्हाला काय सांगितलेलं आहे की दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. मग पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, अशा उदाहरणामध्ये दिलेली जी संख्या गुणाकाराची त्याचे अवयव पाडून घ्यायचे, किती, 30. 30 चे अवयव बघा, 1 गुणिले 30, त्याच्यानंतर 2 गुणिले 15, त्याच्यानंतर बघा 3 गुणिले 10 आणि त्याच्यानंतर 5 गुणिले 6. मग इथं जर तुम्ही बघितलं, त्यांच्या वर्गांची बेरीज तुम्हाला किती दिलेली आहे, 61 दिली आहे. आणि वर्गांची बेरीज जर या ठिकाणी 61 दिली असेल तर इथे तुम्हाला लक्षात येईल की फक्त एका जरी संख्येचा वर्ग घेतला, समजा 300 चा वर्ग किती येईल, 900, म्हणजे 900 काय झाले, 61 पेक्षा मोठे झाले. त्याच्यानंर 15 चा 225 येतो, तोही काय झाला, मोठा. त्याच्यानंतर बघा, 10 चा 100, म्हणजे या सगळ्याच्या सगळ्या संख्या कशा आहेत, या 61 पेक्षा मोठ्या आहेत, म्हणजे हे उत्तर येऊ शकत नाही. मग आता त्या संख्या कोणत्या असतील, तर त्या संख्या ह्या असणार 5 आणि 6. कारण तुम्ही जर 5 चा वर्ग केला या ठिकाणी 25 आणि 6 चा वर्ग जर केला 36, तर या दोघांची बेरीज किती येते, 61 येते. म्हणजे बघा, या ठिकाणी 61 बेरीज आली का, तर या ठिकाणी 61 बेरीज आलेली आहे. म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या झाल्या, 5 आणि 6. जर तुम्हाला दोन संख्या विचारल्या असत्या तर त्या संख्या आल्या असत्या 5 आणि 6, परंतु तुम्हाला काय विचारलेलं आहे, त्या दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी विचारलेली आहे. मग त्या दोन संख्यांची बेरीज किती येईल, 5 अधिक 6 बरोबर किती, 11. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 काय असेल, तुमचं बरोबर उत्तर असेल. चला मग आता दुसरं गणित बघूया आपण काय आहे. या ठिकाणी दुसरं गणित आहे, काय सांगितलेलं तुम्हाला, 28 रुपये 5 पैसे ही संख्या दशांश अपूर्णांकात कशी लिहायची. आता बघा, 28 रुपये 5 पैसे ही संख्या दशांश अपूर्णांकात कशी लिहायची, तर बघा या ठिकाणी किती दिलेलं आहे, 28 रुपये. मग 1 रुपयामध्ये किती पैसे असतात, 100 पैसे, म्हणून याला काय करायचं, 100 ने या ठिकाणी गुणायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, अधिक हे 5 पैसे भागिले किती ना, 100. कारण दशांश अपूर्णांकात काय करायचं आहे, तुम्हाला ही संख्या सांगायची आहे. मग बघा, 28 गुणिले 100 किती झाले, या ठिकाणी झाले 2800 आणि अधिक 5 भागिले 100. मग आता बघा, 2805 भागिले या ठिकाणी किती आले, 100. मग या 2 शून्य जर छेदामध्ये असतील तर 2 घर सोडून डावीकडे काय द्यायचा, पॉईंट द्यायचा, म्हणजे तुमचं उत्तर किती असेल, 28.05. म्हणजे या ठिकाणी बघा, 28.05 हे काय असेल, तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला आता तिसरा प्रश्न बघूया. आता हा जो मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, हा तिसरा प्रश्न काय करायचा आहे, की तिसरा प्रश्न या ठिकाणी तुम्ही सोडवायचा आहे. बघा तिसरा प्रश्न काय आहे बघा, आणि याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. प्रश्न काय आहे की खाली दिलेल्या श्रृंखलेतील चुकीचे पद ओळखायचे आहे. या प्रश्नाचं उत्तर मात्र काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. आता चौथ्या क्रमांकाचा प्रश्न बघूया. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे बघा, चौथ्या क्रमांकाचा प्रश्न काय सांगितलेला आहे, की एका संघातील पहिल्या 7 फलंदाजांनी काढलेल्या धावांची सरासरी 33 होती, पण 8व्या फलंदाजाने काढलेल्या धावांमुळे सरासरी 37 झाली, तर 8व्या फलंदाजाने काढलेल्या धावा किती. तर अशा पद्धतीमध्ये काय करायचं बघा, अशा टाईपचं जर गणित असेल तर 7 फलंदाजांनी किती धावा काढल्या, 7 फलंदाजांनी या ठिकाणी काय केल्या, 33 धावा काढल्या, सरासरी 33 धावा काढल्या. त्याच्यानंतर बघा, 8व्या फलंदाजाने या ठिकाणी काय केलं,
धावा काढल्यानंतर त्यांच्या धावांची सरासरी किती झाली? 37 झाली. म्हणजे यांच्यातला फरक किती आला? 4 फरक आला. मग काय करायचं बघा, हे 7 आणि या 4 चा गुणाकार करायचा, 7 गुणिले 4, आणि त्याच्यामध्ये हे अधिक 37 मिळवायचे. मग 7 चौक 28, 28 अधिक 37 किती झाले बघा? 65. म्हणजे या ठिकाणी उत्तर तुमचं किती आलं? 65. काय काय केलं बघा, 7 फलंदाजांच्या धावांची सरासरी 33 होती, त्याच्यानंतर 8व्या फलंदाजाने धावा काढल्यामुळे काय झाली, सरासरी 37 झाली. म्हणजे कितीने वाढली? त्यांच्यातला फरक 4 आला. म्हणजे या दोन्हींचा गुणाकार करायचा, त्याच्यामध्ये काय करायचं, हे प्लस करायचं. अशा पद्धतीने ह्या टाईपचं गणित तुम्हाला सोडवायचं आहे. तर आता आपण काय करूया, हे गणित चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल तर आता आपण 5व्या क्रमांकाचं गणित आहे. बघा आता 5व्या क्रमांकाचं गणित काय बघा, ज्या दोन संख्यांची बेरीज 53 आहे व वजाबाकी किती दिलेला आहे? 11, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती? अशा पद्धतीने प्रश्न आहे. संख्यांची बेरीज किती दिलेली आहे? 53, आणि वजाबाकी किती दिलेली आहे? 11. मग त्या दोन संख्या आपल्याला माहित आहेत का? नाही. मग आपण काय करून घेऊ, एक्स आणि वाय अशा पद्धतीने त्या दोन संख्या विचारात घेऊ. बघा, एक्स अधिक वाय किती दिलेला आहे? 53. म्हणजे काय झालं, दोन संख्यांची बेरीज किती आहे? 53 आहे. आणि त्याच दोन संख्यांची वजाबाकी किती येते? 11 येते. म्हणजे बघा, एक्स वजा वाय बरोबर या ठिकाणी 11. मग बघा, या दोन्हींची जर वजाबाकी केली तर इथं या ठिकाणी काय होतं, चिन्ह बदलतात. म्हणजे वजाचं या ठिकाणी काय होतं, अधिक होतं. मग बघा, एक्स गेले, हे एक्स गेले, त्याच्यानंतर हे वाय आणि हे अधिक वाय, म्हणजे किती झाले, 2 वाय वजा. या ठिकाणी बघा, 3 तून 1 गेला 2 आणि 5 तून 1 गेला 4, म्हणजे किती झाले, 2 वाय बरोबर 42. मग वाय बरोबर किती होईल, 42 भागिले 2 बरोबर या ठिकाणी किती आले, 21 आले. आता वाय ची तर किंमत आपल्याला काय झालेली आहे, मिळालेली आहे. मग आपल्याला आता किंमत काढायची कशाची, एक्स ची किंमत काढायची. मग हे इक्वेशन आपण घेऊ. बघा, एक्स अधिक वाय बरोबर 53. मग एक्स अधिक वाय ची किंमत या ठिकाणी किती आली, 21 आलेली आहे. 21 बरोबर 53, म्हणून एक्स बरोबर 53. हे अधिक 21 आहे, तिकडे गेल्यावर वजा 21 होते, म्हणून काय झाले, वजा 21. म्हणून एक्स बरोबर 3 तून या ठिकाणी 1 गेला राहिले किती, 2, आणि 5 तून 2 गेले राहिले किती, 3. म्हणजे एक्स ची किंमत किती आली या ठिकाणी, 32 आली. म्हणजे आपल्याला दोन संख्या मिळाल्या, वाय ची किंमत या ठिकाणी आली 21 आणि एक्स ची किंमत आली 32. मग आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, त्या दोन संख्यांचा गुणाकार विचारलेला आहे. मग आता इथं आपण गुणाकार करून घेऊ, 21 गुणिले 32. बघा, बी गुणी 4, 3 एकी 3, 3 दुणी 6, म्हणजे किती झाले बघा, 2, 4 आणि 3, 7, 600, म्हणजे 672 या ठिकाणी. हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने 5व गणित तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण काय करू, 6व्या क्रमांकाचं गणित बघू. बघा, 6व्या क्रमांकाचं गणित काय आहे. बघा, आता 6व्या क्रमांकाचं गणित बघत असताना मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगणार. आणि हे कसं उत्तर आलं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर युट्यूबला माझा या रेल्वे स्टेशन वरती एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर बघा. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, एक रेल्वे गाडी 572 किलोमीटर वेगाने जात होती, त्या प्लॅटफॉर्मवर दक्षिणेला जाणाऱ्या गाड्या बघून आनंदित होत होता, तेव्हा सदर गाडीला दक्षिणेला पार करण्यास 25 सेकंद लागले, तर रेल्वेची लांबी किती? अशा पद्धतीने काय केलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. बघा, तर तुम्हाला रेल्वेची लांबी विचारलेली आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय दिलेला आहे, रेल्वेचा वेग जो दिलेला आहे तो ताशी किती दिलेला आहे, 72 दिलेला. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या मुलांना हे उत्तर समजणार नाही त्यांनी रेल्वेचा चॅप्टर पूर्णपणे या युट्यूबवरती आहे तो बघा. बघा, 36 सेकंदाशी नेहमी तुलना करायची, म्हणजे 36 सेकंदात किती गेलं, 720 मीटर या ठिकाणी रेल्वे गेलेली आहे. तर आता तुम्हाला काय विचारलेलं आहे की 25 सेकंदामध्ये किती झाले, 25 सेकंदामध्ये किती.
छत्तीसच्या तुलनेत हे जर 20 पट असतील तर याच्या तुलनेत सुद्धा किती असायला पाहिजे, 20 पट असायला पाहिजे, म्हणजे 25 × 50 या ठिकाणी किती, 500 मीटर, म्हणजे हे काय असेल तुमचं उत्तर असेल. बघा, या ताशी वेगाची तुलना 36 सेकंदाशी करत असताना कशा पद्धतीने इथे शून्य वाढवायचा आणि हे मीटरमध्ये याचं रूपांतर करायचं हे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जरी समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो की 36 सेकंदामध्ये 720 मीटर जात असेल तर तुम्हाला काय केलेलं आहे, 25 सेकंदामध्ये विचारलेलं आहे रेल्वेची लांबी या ठिकाणी विचारलेली आहे. मग ही 36 च्या तुलनेत जर 20 पट असेल तर 25 च्या तुलनेत सुद्धा ही 20 पट असायला पाहिजे, म्हणजे किती झाले, 25 × 50 म्हणजे 500 मीटर. तर अशा पद्धतीने हे गणित सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल. पुढे बघूया, हे गणित अतिशय महत्वाचं आहे. बघा, हे गणित या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. जर स्पर्धा जिंकली तर 3 गुण मिळतात व हरली तर 1 गुण कमी होतो. बघा, जिंकली तर काय होतं, जिंकली तर 3 गुण मिळतात व हरली तर 1 गुण या ठिकाणी कमी होतो. ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे, 1 गुण कमी होतो आणि जिंकली तर 3 गुण. बघा, मग 19 स्पर्धा झाली. आता इथे एक गोष्ट, काय काय गोष्ट लक्षात ठेवायची, बघा 19 स्पर्धा किती झाल्या, 15 15. मग जर ती 1 स्पर्धा जिंकली तर किती गुण मिळतात, 3 गुण मिळतात. म्हणजे जर 15 स्पर्धा जिंकल्या तर 1 गुण किती मिळतात, 45 गुण मिळतात. परंतु काय झालेलं आहे बघा, आता इथे कंडिशन तुम्हाला सांगितलेली आहे काय, की जर मॅच जर जिंकली, बघा मॅच जर जिंकली तर या ठिकाणी किती गुण मिळतात, 3 गुण मिळतात. ही तर कंडिशन आहेच, काय झालं, जिंकली तर 3 गुण मिळतात. परंतु मुलं फसतात कुठं, बघा जर ती मॅच हरली, समजा ती जर मॅच हरली तर काय होईल, हे 3 गुण तर जातीलच, ते 3 गुण जाणार, परंतु हा 1 गुण हरल्यामुळे काय होईल, कमी होईल. हा 1 गुण काय होईल, कमी होईल, म्हणजे 4 गुण काय होणार आहे, कमी होणार आहे. बघा, समजलंय का. बघा, जर एका मॅचला किती गुण असतात, एका स्पर्धेला 3 गुण असतात, त्या स्पर्धेमध्ये एका स्पर्धेसाठी 3 गुण असतात. मग जर अशा टोटल जर 15 स्पर्धा असतील तर त्याचे गुण किती होणार, या ठिकाणी 45 गुण होणार. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती जर स्पर्धा जिंकली तर आपल्याला 3 गुण मिळणार, परंतु जर स्पर्धा हरली, एक जर स्पर्धा हरली तर एका स्पर्धेचे 3 गुण आणि त्याच्यानंतर ती स्पर्धा हरली म्हणून 1 गुण तुमचा एक्स्ट्रा कट होणार, म्हणजे टोटल 4 गुण या ठिकाणी काय होणार, कमी होणार. मग आता इथे तुम्हाला काय सांगितलं आहे, आपल्याला जर 45 च्या 15 च्या 15 स्पर्धा जर जिंकल्या असत्या तर आपल्याला गुण किती मिळाले असते, 45 मिळाले असते. परंतु गुण किती मिळालेले आहेत, या ठिकाणी 25 गुण मिळालेले आहेत. मग ते वजा करा, 5 × 5 गेले 0, 4 × 2 गेले या ठिकाणी 2, म्हणजे 25 गुण कशामुळे मिळाले त्याला, तर जिंकल्यामुळे मिळाले. परंतु हे 20 गुण कशामुळे गेले, तर हरल्यामुळे गेलेले आहेत. हरल्यामुळे 20 गुण गेले. मग हरल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की किती गुण जातात, 4 गुण कमी होतात. मग या 20 ला जर 4 ने भागलं तर उत्तर किती आले, 5. म्हणजे 5 स्पर्धा काय झालेल्या असतील, या हरली असणार आहे, हरल्या असणार आहे. 5 स्पर्धा जर हरली असतील तर या ठिकाणी बघा, 19 स्पर्धा किती होत्या, 15 स्पर्धा होत्या. 5 स्पर्धा जर हरल्या तर जिंकल्या किती, 10 स्पर्धा. 10 स्पर्धा या ठिकाणी जिंकले. बघा, जर समजलं नसेल तर परत एकदा सांगतो की 19 स्पर्धा किती होत्या, 15, आणि प्रत्येक स्पर्धेला गुण किती होते, या ठिकाणी 3. मग जर अशा 15 च्या 15 स्पर्धा जर जिंकल्या असत्या तर किती गुण मिळाले असते, 45 गुण मिळाले असते. मग यामध्ये कंडिशन काय होती, की जर ती मॅच जिंकली असती तर 3 गुण मिळणार होते, आणि ती जर मॅच हरली तर हे मुख्य स्पर्धेचे 3 गुण आणि ती स्पर्धा हरल्यामुळे 1 गुण, असे 4 गुण काय होत होते, कमी होते. मग आता बघा, जर सगळ्या स्पर्धा जिंकल्या असत्या तर आपल्याला 45 गुण मिळाले असते, परंतु गुण किती मिळाले, 25 मिळाले. म्हणजे 20 जे गुण आपले गेलेले आहेत ते कशामुळे गेलेले आहेत, ती मॅच हरल्यामुळे गेलेले आहेत. म्हणून आता
या 20 ला जर 4 ने भागलं, 4 ने का भागायचं, कारण या स्पर्धा कसल्या हारलेले, हे जे गुण आहेत ते हारलेले आहेत, म्हणून या 4 ने आपण भाग दिले, आणि ज्यावेळेस या 4 ने 20 ला भाग दिला त्यावेळी उत्तर किती आलं 5, म्हणजे 5 स्पर्धा या ठिकाणी हारलेल्या आहेत. मग 5 स्पर्धा जर हारलेल्या असतील तर एकूण स्पर्धा किती होत्या, या ठिकाणी 15 होत्या, आणि त्यामुळं 5 स्पर्धा जर हारल्या असतील तर 10 स्पर्धा या ठिकाणी काय केल्या असतील, जिंकल्या असतील. म्हणून हे काय असेल तुमचं या ठिकाणी उत्तर असेल. चला आता काय करू आपण, आता बघा 8 नंबरचं गणित बघू. 8 नंबरचं गणित काय, एका संख्येच्या निमपटीच्या 5 पटीत त्या मूळ संख्येची दुप्पट मिळवण्यास उत्तर 135 येते, तर ती मूळ संख्या कोणती? तर तुम्हाला काय केलेलं आहे, मूळ संख्या या ठिकाणी विचारलेली आहे. मग बघा ती मूळ संख्या आपल्याला माहित आहे का? नाही. मग आपण काय केलं, एका संख्येच्या, ही संख्या आपल्याला माहित आहे का, एका संख्येच्या नाही, ती संख्या आपण एक्स मानली. आता या एक्स संख्येच्या निमपटीच्या, म्हणजे निमपट म्हणजे किती, 1/2, निमपटीच्या 5 पटीत, म्हणजे पुन्हा गुणिले 5 5 पटीत त्या मूळ संख्येची दुप्पट मिळणार, म्हणजे मूळ संख्या किती होती, एक्स होती. आता या एक्स ची काय करायची, या ठिकाणी दुप्पट मिळवायची, म्हणजे उत्तर आपल्याला किती येईल असं सांगितले, 135 येते, तर ती मूळ संख्या आता आपल्याला शोधायची आहे. मग आता बघा हे सोडवत असताना कसं करायचं, अधिक चिन्हापर्यंत एक ब्रॅकेट करून घ्यायचं, आणि हे काय असेल दुसरा असेल. बघा मग आता एक्स गुणिले 1/5 बरोबर किती झाले, 5x/2 अधिक 2x बरोबर किती झाले, 135. मग आता एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवायची, या ठिकाणी 2x ला काहीच नाही छेदात, म्हणजे तिथे किती असेल, 1 असेल. मग आता याचा छेद 2 आहे आणि याचा छेद 1 आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, त्याचा छेद समान करावा लागेल. मग इथं आपण काय केलं, 2 ने गुणलं, तर वरती सुद्धा या ठिकाणी काय करावं लागेल, 2 ने गुणावं लागेल. मग बघा काय होईल, 5x/2 अधिक हे 2 बे 2 4x/2 बरोबर 135. मग आता काय होईल, बघा छेद समान झाला, म्हणजे बघा छेद समान झाला म्हणजे 5x/4x/2 बरोबर 135. मग आता काय होईल, हे 2 भागाकारामध्ये इकडे गेल्यानंतर काय होईल, गुणाकारामध्ये येते, म्हणजे बघा 9x/135/2 x/135/2/9, म्हणजे 9×9 आणि 15×9 35 असे, म्हणजे x बरोबर किती आले, 15×2 या ठिकाणी उत्तर आले 30, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय असेल तुमचं उत्तर असेल. काय केलं बघा, एका संख्येच्या निमपटीच्या 5 पटीमध्ये त्या मूळ संख्येची या ठिकाणी दुप्पट मिळवली, तर उत्तर काय येतं, 135 येतं, तर ती मूळ संख्या तुम्हाला विचारलेली होती. मग या ठिकाणी आपण छेद समान करून घेतला, मग छेदाला 2 ने गुणलं, म्हणून अंशाने सुद्धा 2 ला गुणलं, अशा पद्धतीने 5x/4x आणि छेदामध्ये 2, आणि मग हे इक्वेशन पुढे सोडवल्यानंतर उत्तर किती मिळतं, 30 उत्तर आपल्याला मिळत. आता प्रश्न क्रमांक 9 बघू, बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 काय आहे, बघा मित्रांनो हे जे गणित आहेत, ही गणित दिसायला जरी तुम्हाला सोपी वाटत असली तरी परीक्षेच्या वेळेला मात्र अशी गणित चुकण्याची शक्यता असते. या ठिकाणी तुम्हाला काय प्रश्न विचारलेला आहे, ही जी काही संख्या दिलेली आहे या संख्येमध्ये 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग ही जी संख्या दिलेली आहे बघा, 343.0258, आणि यामध्ये विचारलेला आहे की या 2 या अंकाची स्थानिक किंमत या 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रम घेताना या ठिकाणी
चीच्या क्रम घ्यायचा, चीच्या म्हणजे चाचीच्या काय करायचं उलट करायचं. आता चीच्या क्रम म्हणजे काय बघा, तर दोन या अंकाची स्थानिक किंमत बघा, या ठिकाणी ची आहे ची, आणि या ठिकाणी काय आहे चा आहे, म्हणजे ही किंमत छेदामध्ये घ्यायची आणि ही किंमत जी आहे ती अंशामध्ये घ्यायची आहे. मग इथे एक नियम लक्षात ठेवा की ज्यावेळेस या ठिकाणचं दशांश चिन्ह निघून जात त्यावेळेला छेदामध्ये एक शून्य येतो, याच्या छेदामध्ये दोन शून्य येतात, याच्या छेदामध्ये तीन शून्य येतात, आणि याच्या छेदामध्ये किती चार शून्य येत. बघ ज्यावेळेस इथे नवीन संख्या लिहून तुम्हाला दाखवतो, बघा 343.0258, ज्यावेळेस हे दशांश चिन्ह जात त्यावेळेला पहिल्या संख्येच्या छेदात एक शून्य, दुसऱ्या संख्येच्या छेदात दोन शून्य, तिसऱ्या संख्येच्या छेदात तीन शून्य, आणि चौथ्या संख्येच्या छेदात या ठिकाणी किती येतात चार शून्य येतात. मग आता दोन ची स्थानिक किंमत मी काय सांगितलं चीच्या क्रमचे लक्षात ठेवायचं, मग दोन ची म्हणून दोन ची जी काय स्थानिक किंमत आहे ती पहिल्यांदा वरती ठेवायची, ती किती आली दोन छेद या ठिकाणी 100, आणि भागाकारामध्ये चा म्हणजे आठच्या अंकाची स्थानिक किंमत, आठच्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे 8/10,000. बघा बरोबर, हे जर सोडवलं तुम्ही तर 2/100, बघा 10,000 पाहिजे, 2/100 गुणिले हे काय होईल उलटून गुणाकार होईल याचा, या ठिकाणी 10,000/8. मग बघा 1, 2 शून्य गेले, ही शून्य गेले, ही शून्य गेले, 2 × 2 = 8, 4 × 4 25 × 100, म्हणजे 25 या ठिकाणी काय आलं तुमचं उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही गणित सोपी असतात, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांची गणित अशा पद्धतीची चुकत असतात, म्हणून आपण काय केलेलं आहे प्रत्येक टाईपची उदाहरणं घेतलेली आहेत. तर हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल तर आता आपण काय करू, 10 नंबरचं जे काही गणित आहे ते 10 नंबरचं गणित बघू. बघा अशा पद्धतीचा प्रश्न सर्रास परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला मिळतो, मग ती पोलीस भरती असू दे किंवा तलाठी भरती असू दे. तर याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे तुम्हाला की एका परीक्षेत इंग्रजी विषयात 35% आणि गणित विषयात 25% विद्यार्थी नापास झाले. बघा या ठिकाणी काय म्हणलेलं नापास झालेलं, जर इंग्रजी व गणित या दोन्ही विषयात 12% विद्यार्थी नापास झाले, पुन्हा बघा या ठिकाणी काय म्हणजे नापास झाले असतील तर दोन्ही विषयात किती टक्के मुलं पास झाले. आता या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला इंग्रजी, या ठिकाणी काय दिलेलं आहे गणित, मग इंग्रजीमध्ये काय ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला 35% नापास नापास. त्याच्यानंतर गणित विषयामध्ये 25%, गणित विषयामध्ये या ठिकाणी काय केलेलं 25%, हे सुद्धा कसे आहे नापास. आणि इंग्रजी व गणित या दोन्ही विषयात किती 12% नापास. आता या गणितामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, तुलना करत असताना सगळ्यांचे एकक समान पाहिजे, म्हणजे इथे जर नापास असेल तर इथेही नापास पाहिजे आणि इथेही नापास पाहिजे, जर इथं पास असेल तर इथे सुद्धा पास पाहिजे आणि इथं पण काय पाहिजे पास पाहिजे. मग आता या ठिकाणी एकक समानच आलेले आहेत, मग आपण करून घेऊ बघा 35 + 25 आणि त्याच्यामध्ये वजा जी काही मधली संख्या असेल ती वजा करायची, म्हणजे ती किती 12. मग 35 + 12 बघा 5 × 5 = 10, 0, चला 1, 3 × 2 = 5 आणि 6, 60 + 12 बरोबर किती झाले या ठिकाणी झाले 48%, म्हणजे 48% विद्यार्थी कसे झालेले आहेत नापास झालेले आहेत. मग जर 100 पैकी जर 48 विद्यार्थी नापास झाले असतील तर पास किती झाले असतील 52%, म्हणून हे काय असेल याच उत्तर असेल. बघा काय केलं, इंग्रजीमध्ये 35% नापास, 25% गणितामध्ये नापास आणि दोन्ही विषयामध्ये 12% नापास. मग आपण काय केलं 35 आणि 12 ची बेरीज केली
आणि हे 12 दोन वेळा पकडलं होतं म्हणून त्यातून वजा वजा केलं, किती झाले 35 अधिक 25 बरोबर किती झाले 60, 60 वजा 12 बरोबर 48%। मग 48% हे जर का मुलं नापास असतील, 100 पैकी जर 48% नापास असतील तर या ठिकाणी 52% मुलं काय असतील, पास असतील। आणि तुम्हाला 5 मुलांचीच टक्केवारी या ठिकाणी विचारलेली आहे। चला आता 11 नंबरचं गणित। बघा, 36 मीटर, 36 मीटर लांबीच्या दोरचे असे 3 भाग केले की पहिल्याची लांबी दुसऱ्याच्या दुप्पट व तिसऱ्याची लांबी पहिल्याच्या 1.5 पट आहे, तर सर्वात मोठ्या भागाची लांबी किती? मग बघा या ठिकाणी तुम्हाला 3 भाग दिलेले आहेत, 1, 2 आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, 3 भाग एका दोरीचे केलेले आहेत। 36 मीटर लांबीचा एक दोर आहे, या दोराचे 3 भाग केलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं की पहिल्याची लांबी दुसऱ्याच्या दुप्पट, म्हणजे ही जी काही पहिल्याची लांबी आहे ती दुसऱ्याची किती आहे, या ठिकाणी दुप्पट आहे। आणि तिसऱ्याची लांबी पहिल्याची 1.5 पट, म्हणजे पहिले जे आहे किती 2, याचे 1.5 पट, म्हणजे 1.1/2 म्हणजेच किती झाले बघा, बे कि बे 1/3/2 म्हणजे 2×3/2 म्हणजे हे 2 गेले राहिले किती 3, म्हणजे ह्या ज्या काही संख्या असतील त्या बघा 1, 2 आणि 3, 2×1=3 या ठिकाणी हे 3 कसं आलं तुम्हाला कळालं का, कारण पहिल्याच्या 1.5 पट या ठिकाणी सांगितलेलं आहे। 1.5 पट म्हणजे किती, 1.1/2 आणि हे जर आपण सोडवलं तर हे 2×2 गेले राहिले 3। मग आता काय सांगितलेलं आहे, लांबी किती आहे 36 मीटर। मग बघा 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, म्हणजे 6x=36, तर एक्स बरोबर किती 36/6 बरोबर 6×6=36, म्हणजे हा एक्सची किंमत आली 6। म्हणून बघा सर्वात मोठा भाग, सर्वात मोठा भाग किती आहे त्या ठिकाणी 3 नंबरचा आहे, म्हणजे 6×3 बरोबर किती 18 मीटर या ठिकाणी सर्वात मोठ्या भागाची लांबी येईल। बघा 18 मीटर, किंवा तुम्हाला जर पहिल्या भागाची विचारली तर 6×12, त्याच्यानंतर दुसऱ्या भागाची विचारली तर 6 आणि या ठिकाणी 6×18, अशा पद्धतीने या प्रत्येकाची उत्तरे येतील। आणि या सर्वांची जर बेरीज केली तर ती किती या ठिकाणी 36 येईल। तर अशा पद्धतीने हे सुद्धा गणित सोपीच गणित आहे, पहिली टेस्ट आहे आपली, म्हणून एवढी सोप्या पद्धतीची उदाहरणं घेतली आहे। जसं जसं टेस्ट पुढे जाईल तसं काठिण्य पातळी वाढत जाईल। तर आता आपण काय करू, 12 नंबरचं गणित बघू काय आहे। बघा आता या 12 नंबरच्या गणितामध्ये काय करायचं, बघा 5, 7, 8 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती, तर काय करायचं बघा, तुम्हाला अंक किती दिलेले आहेत, 3 दिलेले आहेत, तर या 3 अंकांची या ठिकाणी काय करायची बेरीज करायची। बघा 5 अधिक 7 अधिक 8 किती झाले, 7 आणि 5 या ठिकाणी 12, 12 आणि 8 20, बेरीज किती आली 20। आता हे 20 3 अंक दिलेले आहेत म्हणून 3 वेळा मांडायचे, पण ती मांडण्याची पद्धत कशी आहे बघा, 20 बेरीज आली, ही 20 बेरीज 3 वेळा अशी मांडून घ्यायची, 20 त्याच्यानंतर 1 घर सोडायची 20, त्याच्यानंतर 20 आणि याची काय करायची बेरीज करायची। बघा 0 या ठिकाणी 2 या ठिकाणी 2 या ठिकाणी 2 म्हणजे काय झालं 2220, म्हणजे या ठिकाणी काय असतं तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2। सरळ या 3ची बेरीज करायची आणि अशा पद्धतीने याची मांडणी केली की तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळून जाईल। आता 13 नंबरचा प्रश्न काय बघा, 13 नंबरचा प्रश्न बघा, हा काय प्रश्न फार अवघड नाही। ए नंतर काय केलेलं आहे, बी सी सोडून डी आलेला आहे, डी नंतर ई एफ सोडून काय आलेला आहे जी, जी नंतर एच आय सोडून जे आलेला आहे, आणि मग जे नंतर के एल सोडून आता काय यायला पाहिजे एम यायला पाहिजे, म्हणजे हे काय असेल तुमचं उत्तर असेल, म्हणजे प्रत्येकी 2 शब्द अक्षरांच्या नंतर
काय केलेला आहे, तो शब्द आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे आहे 13वं गणित. आता 14वं गणित काय बघा, बघा 14वं गणित 9 ला 25 तर 49 ला किती. आता इथे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर हा कितीचा वर्ग आहे, हा आहे 3चा वर्ग, आणि हा आहे 5चा वर्ग, हा आहे 7चा वर्ग. 3चा वर्ग, 5चा वर्ग, 7चा वर्ग म्हणजे इथे किती, 9चा वर्ग म्हणजे किती, 9चा वर्ग 81. हे काय असेल त्याच उत्तर असेल. शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी 15वा. तर तो 15वा प्रश्न काय बघा, सैन्यांच्या एका छावणी 600 सैनिक असून 15 दिवस पुरेल एवढे अन्न आहे. त्या छावणीत 400 नवीन सैनिक आल्यानंतर उपलब्ध अन्नधान्य साठा किती दिवस पुरेल. म्हणजे बघा 600 सैनिक होते त्यांना 15 दिवस पुरेल इतका धान्य साठा होता, परंतु आता काय झाले 400 सैनिक वाढले, म्हणजे पहिले 6 होते आणि आता 400 आले म्हणजे किती झाले 1000 सैनिक आले, तर त्यांना ते धान्य किती दिवस पुरेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग बघा ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली. बघा 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 2 × 2 = 6, उरले किती 3 × 9 = x, म्हणजे किती दिवस आहे 9 दिवस या ठिकाणी तो धान्य साठा पुरेल. तर अशा पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, ही 15 गणित आहे, ही 15 गणित आपण काय केलेली आहे बघितलेली आहेत. याच्यामध्ये हे जे काही तिसऱ्या क्रमांकाचं गणित तुमच्या समोर आहे, तर या गणिताचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते शेअर करा. धन्यवाद.